नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, एक अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या समोर येते. एकनाथ खडसे हे स्वगृही परत असणार, ते स्वगृही भाजपमध्ये परत येणार अशी अत्यंत महत्त्वाची माहिती सध्या समोर येते आहे. अत्यंत मोठी बातमी ही आहे, आत्ताच्या घडीची अत्यंत मोठी बातमी आहे. ABP माझाने आत्ताच ह्या वृत्ताला दुजेरा दिलेला आहे आणि एकनाथ खडसे येत्या काही तासांमध्ये आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सध्या समोर येते आहे. मंडळी, एकनाथ खडसे हे काही दिवसांपूर्वी शरदचंद्र पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता, परंतु ते आता शरदचंद्र पवार गटामधनं बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती, तशा सूचना आता समोर येतात. रावेरमधनं एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे नाराज असल्याच्या चर्चा या सध्या सुरू होत्या. परंतु आता एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये परतत असणार, ते भाजपमध्ये येणार, स्वगृही येणार अशा बातम्या येऊ लागलेल्या आहे आणि आता एकनाथ खडसे येणाऱ्या काही तासांमध्ये हे भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश करतील अशी अत्यंत महत्त्वाची माहिती ही सध्या ABP माझा या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेली आहे. म्हणजे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, शरदचंद्र पवार गटामध्ये त्यांचा काही दिवसांपूर्वी समावेश झालेला होता आणि त्यानंतर ते आता पुन्हा एकदा भाजपमध्ये परतत असल्यामुळे भाजपमध्ये असलेले एकनाथ खडसे तसेच आत्ताचे भाजपचे कार्यकर्ते राजकारणी यांच्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष असल्याचं आपल्याला जळगाव जिल्ह्यामधनं पाहायला मिळालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीनं पॅचअप करणार आहेत किंवा एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आल्यानंतर तेथील स्थानिक नेत्यांना काय पद्धतीनं ते ट्रीटमेंट देणार आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपमध्ये काय येत आहेत किंवा त्यांच्यावरती सुरू असलेल्या चौकशा आणि या चौकशांचा ससेमिरा हा एकनाथ खडसे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात असल्याचं बोललं जात होतं आणि त्या सगळ्या चौकशांच्या ससेमिऱ्याला सामोरं न जाता ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती, खात्रीलायक माहिती सध्या समोर येते आहे. आज संध्याकाळपर्यंत एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश हा निश्चित होणार असं बोललं जात आहे आणि ते भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचं पद दिलं जातं आहे किंवा कुठल्या पद्धतीचं काम त्यांना सांगितलं जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, या सगळ्या घडामोडींकडे आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. बघूयात येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश ज्यांचा केलेला होता त्यांनी ते सोडून आता भाजपमध्ये येतील आणि भाजपमध्ये आल्यानंतर ते कशा पद्धतीनं या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींना सामोरे जातील. तर अत्यंत महत्त्वाची ही बातमी आत्ताच्या घडीची, एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येणार असल्याची खात्रीलायक बातमी ही ABP माझा या वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे, ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा हा प्रयत्न करत आहोत. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर शेअर जरूर